शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांचा मंगळवार 12 मार्च रोजी संवाद मेळावा नाशिक येथे होणार असून या संदर्भातील नाशिक पूर्व मतदारसंघातील शिवसेना युवासेना महिला आघाडी पदाधिकारी यांची महत्त्वाची बैठक जेल रोड नारायण बापू चौकातील श्री हरिलॉन्स येथे शिवसेना सहसंपर्क प्रमुख राजू अण्णा लवटे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना पूर्व विधानसभा प्रमुख विनायक उर्फ बाबूराव आढाव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. नाशिक पूर्व मतदारसंघातून हजारोंच्या संख्येने शिवसेना नगरसेवक पदाधिकारी संवाद मेळाव्याला जाणार असल्याचे सर्वांनी एकमताने ठरवले. जयपूर सभागृहात निघणार आहोत. नंतर अण्णा तुम्ही जर सांगत असाल मागच्या भाऊरून जशी डीजेची गाडी ठेवलेली पुढे डीजेची गाडी पुढे राहील त्याच्या पाठीमागे संपूर्ण आपल्या गाड्या राहतील. एक वातावरण परत निर्मिती होईल. एक चांगलं काम आपण त्या ठिकाणी करू. जयपूर सभागृह महिलांनी अर्ज भरला पाहिजे. आम्ही तयार आहोत. महिला पण तयार आहेत. आमच्या परीने आम्ही पक्षाकडनं एकही रुपया न घेता आम्ही तिथे जाणार आहोत. माझ्या सगळ्या महिलाही तयार आहेत आणि आपल्या जास्तीत जास्त महिला या पूर्व भागातून येणाऱ्या आहेत याचा मला जास्त आनंद होतोय सांगायला. यावेळी पालकमंत्री दादा भुसे, संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, खासदार हेमंत गोडसे, जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते, राजू अण्णा लवटे, विनायक उर्फ बाबूराव आढाव यांनी सर्वांना दादासाहेब गायकवाड सभागृहात 12 तारखेला 4 वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. या प्रसंगी माजी सभापती नगरसेवक आरडी धोंगडे, शिवाजी बोर, भाऊसाहेब निकम, नितीन खर्जुल, शिवा ताकटे, विक्रम कदम, सचिन मोगल, पिंटू शिंदे, संजय काजळे, अस्मिता देशमाने, कोमल साळवे, आरती गायके, रुपेश पालकर, ओमकार चव्हाण, संदीप लबडे, शरद निमसे, आकाश कोकाटे, किरण कळमकर, सुभाष रोहम, गणेश जाधव, बंटी बचवाल, चेतन गांगुडे, आशा पाटील, डॉक्टर रुशाली व्यवहारे, तनिष शिंदे, तृप्ती जाधव, किरण राशे, सोपान देवकर, राहुल क्षीरसागर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकटे, नाशिक रोड.